हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत पावभाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपण यामध्ये बटाटे टोमॅटो कांदा आणि ओल्ले वटाने उकडून घेतलेले आहेत कुकरमधून याची सर्व याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित पेस्ट करून झालेली आहे बारीक झालेला आहे अगदी आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तापण्यासाठी आता आपण याक म यामध्ये एक तेजपत्ता एक लवंग आणि एक मिरं घालणार आहोत फोडणीला हा पावभाजी मसाला आहे थोडीशी लाल मिर्च पावडर आणि आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकणार आहोत काही कोथिंबीर घालायची आहे हे जे आपण बटाट्याची त्याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे सर्व व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे आता आता हे सर्व मिश्रण थोडंसं एका साईडला करायचं आहे आणि आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि टोमॅटो घालायचे आहेत बारीक चिरलेले सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित परतले आहे यामध्ये आपण थोडंसं परतवलेला कांदा घालायचा आहे हे अगदी सुरुवातीला केलं तरी चालतं मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे किंवा असे घेतले तरी चालतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं लो फ्लेमवर परतून घेतलेलं आहे ते सर्व आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण याला आता लाल मिरचीचा तडका देणार आहोत एक पॅन मध्ये तेल आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याचा तडका दिलेला आहे आपण बघताय मस्त अशी छन्नाट तरी आलेली आहे त्याला एकदम हॉटेलसारखी मस्त अशी भाजी तयार आहे किती छान दिसते बघा छान असा वास येतो आहे ये। त्यामध्ये आपण थोडीशी मस्त हिरवी ताजी कोथिंबीर घालणार आहोत एकदम भन्नाट अशी पावभाजी तयार आहे आता सर्व करूया एकदम गरमागरम पावभाजी तयार आहे थोडीशी डेकोरेशनसाठी कोथिंबीर घालणार आहोत त्यावर गरम केलेले पाव आहेत एकदम मस्त डिश तयार आहे सगळ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ह्यावरती आपण थोडंसं थोडंसं बटर घालणार आहोत बघा सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू